उद्या जे जे साखर कारखाने या राज्यामध्ये आहेत, ज्यांच्या हातात दप्तर आहे तो आता मालक होणार आहे. ज्यांच्या हातात दप्तर आहे, उद्या त्यांनी म्हटलं की करार तुम्ही 1.5 एकराचा केलता, 1 एकरच ऊसाला छाननीत तुमचा अर्ज गेला, हे महाराष्ट्रभर लागू होणार आहे. म्हणजे हा निर्णय काय फक्त राजारामपुरता मर्यादित राहणार नाही. आणि म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये जातो आहे. आमची अपेक्षा आहे की 12 तारखेपर्यंत हायकोर्टामधून निर्णय व्हावा. नाही झाला तरी आमचे 21 च्या 21 उमेदवार हे या निवडणुकीमध्ये सक्षमपणे पॅनेल म्हणून या ठिकाणी उभे राहिले. परंतु कोल्हापूर जिल्ह्यानं बऱ्याच वर्षानंतर अनुभव घेतला की माडिक भ्यालेत. हा अनुभव मात्र कोल्हापूर जिल्ह्यानं आता घेतलेला आहे. भ्याल्याशिवाय हे रडीचा डाव असलं लहान मुलासारखं करायला नाही पाहिजे होतं. पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे.